सगळ्या मित्रांचं स्वागत आहे ज्योतिष आणि भाग्य आपल्या या व्याख्यानांच्या सिरीज मध्ये. मी नरेंद्र धरण, ऍस्ट्रॉलॉजर नासिक, ज्योतिषाचार्य, आणि अनेक लोकांच्या सूचनेप्रमाणे वास्तू विषयक गोष्टींवर लेक्चर द्यावे असं अनेक लोकांचं मत होतं, किंवा वास्तू टिप्स द्याव्या. आता मी एक वास्तूविषयक पुस्तक लिहिलेच आहे, सगळ्यांना माहितीच आहे, सुखमय वास्तू नावाचं एक पुस्तक मी मागच्या वेळेस पण सगळ्यांना दाखवलं, तरी परत एकदा दाखवतो कारण बरेच मेंबर्स नवीन आहे. तर या पुस्तकात मी बऱ्याच अंशी गोष्टी सगळ्या डिटेल्स सांगितल्याच आहे, म्हणजे काय काय सुखी सुखमय जीवनासाठी वास्तूसाठी काय काय केलं पाहिजे. आता लेक्चरच्या माध्यमातून आपण सगळं पुढे जातोच आहे, शक्य असल्यास हे पुस्तक जरूर मागवा. माझी सगळीच पुस्तकं वाचनीय आहे, आता तुम्ही सगळी मागवली, 7 पुस्तकं मी आतापर्यंत लिहिलेली आहे, तर त्याची माहिती मी मधून मधून टाकतच असतो. तुम्हाला परत पाहिजे असल्यास तुम्ही विचारा, सगळं माहिती देईलच. तर याच्यात सगळ्या गोष्टी दिल्याच आहेत. तर वास्तू विषयक ज्या ज्या गोष्टी आहेत, काय टिप्स आहेत अशा की जेणेकरून आपण आपली वास्तू अधिक सकारात्मक ऊर्जेची बनवू शकतो, जेणेकरून त्या वास्तूत राहणाऱ्या सगळ्यांना एक आनंदीमय जीवन प्राप्त होईल, सुखमय जीवन प्राप्त होईल. आता बऱ्याच वेळा काय असतं, वास्तूचं महत्व जरी असलं तरी लोक म्हणतात का बाबा कुंडलीचं किती महत्व आहे. तर याच्यात कसं आहे, कुंडलीचे ग्रहयोग चांगले असतील आणि वास्तूची सकारात्मक ऊर्जा सुद्धा असेल, म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे आपली वास्तू आपण जर केली तर जीवन अधिक सुखमय होतं. काही प्रसंगात वास्तूची ऊर्जा चांगली असते पण ग्रहयोग बरोबर नसतात, मग अशा वेळेस काय असतं, जीवन हे मध्यम स्वरूपाचं असतं, काही ना काही अडचणी पण येत राहतात. किंवा उलट की ग्रहयोग चांगले आहेत पण वास्तू बरोबर नाही, वास्तुशास्त्राच्या अनुसार भारतीय वास्तू जे सांगतो आपण, त्यावेळेस पण मध्यम जीवनात अडचणी येतात, काही वेळेस कसं होतं, आणि दोन्ही बरोबर नसेल. वास्तूतही नकारात्मक ऊर्जा आहे, वास्तुशास्त्राप्रमाणे पण नाही, चुकीचं सगळं केलेलं आहे, आणि ग्रहयोग पण बरोबर नाही, मग ते जीवन अत्यंत कष्टमय राहतं, संघर्षमय राहतं आणि अकारण त्रास होत राहतो. संपत्ती असून सुद्धा असे अनुभव लोकांना येतात. तर माझ्याकडे असे अनेक लोक येत असतात, त्या माध्यमातून हे जाणवले 3 प्रकार, ग्रहयोगही चांगले आणि वास्तूही चांगली, अत्यंत उच्च आणि चांगल्या प्रकारचं सुखमय जीवन व्यक्तीला प्राप्त होतं. दोघांपैकी एक काही वेळेस ग्रहयोग बरोबर नाही वास्तू चांगली आहे, एका वेळेस वास्तू बरोबर नाही ग्रहयोग चांगले, तर ते जीवनात अडचणी येत राहतात, मध्यम जीवन म्हणता येतं, आणि दोन्ही बरोबर नाही त्रासदायक जीवन. ते वास्तूचं एक विशेष महत्व या दृष्टीने आहे. तर आता आज आपण वास्तूच्या काही टिप्स तुम्हाला मी देतो की काय केलं असताना त्या वास्तूत तुम्ही अधिक आनंदीमय जीवन जगू शकाल, त्या माध्यमातून काही गोष्टी मी तुम्हाला सुचवतो, पुस्तकात मी सुचवलंच आहे पण आज तोंडी सांगतो. तुम्हाला वाटल्यास नंतरच मी एक माहिती पाहिजे असेल ही जे मी सांगतोय, आता रेकॉर्ड होतच आहे, मी युट्यूबला माझ्या टाकणारच आहे, रेकॉर्डिंग आज पण आपल्याला उपलब्ध आहे, तुम्ही नंतर ऐकू शकता. युट्यूब चॅनल माझं सबस्क्राईब करा तुम्ही, ज्याच्यावर तुम्हाला ऐकता येईल. तर काय आहे, तर याच्यात आता वास्तू विषयक टिप्स या मी द्यायला सुरुवात करतो. त्याच्यात पहिली टिप्स, हळद केशर आणि याचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते. म्हणजे टिळा आपण लावतो, बरेच लोक कुंकू लावतात, कोणी अष्टगंध लावतात, पण तसं नाही करायचं. केशर मिळतं मार्केटमध्ये आणि हळद हे एकत्र करायचं. तर त्याचा रंग आता मी इथे लावलाय, हळद आणि केशरचा टिळा हा खाली जो दिसतोय आम्ही लावलेला. आता म्हणजे मला वास्तुशास्त्रातल्या गोष्टी माहिती आहे पण तुम्ही पण त्या कराव्या. तर हळद आणि केशर याचा टिळा लावल्यामुळे व्यक्तीला श्रीमंती प्राप्त होते हा सिद्धांत आहे वास्तुशास्त्राचा. सगळ्यांनी लक्षात ठेवा, नुसतं कुंकू नाही लावू किंवा नुसतं हळद नाही लावू किंवा नुसतं अष्टगंध विकत मिळतं ते नाही लावू, तर हळदयुक्त केशर, केशर बाहेर मिळेल, हळद आपल्या घरात असते, इक्वल प्रमाणात एकत्र करायचं. एक चमचा हळद घेतली तर एक चमचा केशर टाका, एकत्र करा, एका डब्यात छोट्या बाटीत घेऊन रोज लावा, पुष्कळ दिवस जातील. परत संपली तर परत केशर आणायचं मार्केटमधून, केशर महाग असतं थोडं पण आणायचं आपल्या, आणि तो गंध लावा, म्हणजे श्रीमंती प्राप्त होते, आर्थिक समृद्धी मिळते. वास्तूच हेच महत्व आहे. नंबर 2, आपल्याला रोख रक्कम हातात पडली तर पहिले ती देवापुढे ठेवा. बऱ्याच लोकांना पैसा अचानक मिळतो, आज 1,00,000 रुपये मिळाले, 50,000 मिळाले, 10,000 मिळाले, तर ती रक्कम डायरेक्ट तिजोरीत नीट, काही हरकत नाही, देवापुढे 2 मिनिटं ती ठेवावी. आणि कुठल्याही परिस्थितीत त्या दिवशी मिळालेले पैसा 1 रुपया पण खर्च करू नये, म्हणजे 2-1-2 दिवसांनी पैसे द्यावे. कोणाला सांगावं, ठीक आहे बाबा उद्या, भले तुम्हाला ते कोणाला द्यायचे जरी असतील, आता काही वेळेस आपण बँकेतून पैसे काढतो द्यायचे पण असतात, आता आजकाल ऑनलाईन डिजिटल आहे तर ठीक आहे, पण तरी सुद्धा जर संपत्ती म्हणजे आपण घरात आणली लक्ष्मी तर ती देवाजवळ ठेवावी, त्या दिवशी नंतर ती तिजोरीत ठेवावी आणि त्या दिवशी कोणाला नाही देऊ, 1-2 दिवसांनी द्यावी, म्हणजे लक्ष्मी ही आपल्या घरात स्थिर होते. म्हणजे काम आता जीवनातल्या कार्यानुसार कोणाला द्यायची म्हणून ती आपण दिली,
पण आपल्या घरात ती तिचे पावलं ठपकतात, लगे आणले लगेच दिलं असं कधी करू नये. नंतर अजून एक जो पुढचा वास्तुशास्त्र टिप्स आहे, बुधवारी कधी कोणाला पैसे उधार देऊ नये. तुम्ही जर कोणी मागितले द्यावं, बुधवार असेल लक्षात आलं आपल्या, तर त्या दिवशी सांगायचं नाही बहुद्या देतो माझ्याकडे आता नाही, जे असतील तरी बुधवारी पैसे उधार कधी देऊ नये. ते परत लवकर येत नाही, बुधवारी कधी कोणाला पैसे उधार देऊ नये, ते बुडतात किंवा वसूल होत नाही असे काहीतरी त्रास होतात. पैसे कधी द्यावे कोणाला द्यायचे असतील तर गुरुवारी द्यावे. कधी पण पैसे कोणाला उधार द्यायचे असतील, कोणी असो, नातेवाईक असो, मित्र असो, व्यापारी असो, गुरुवारी 100% द्यावे. या बघ गुरुवारी आणि घेऊन जा, ते पैसे तुम्हाला परत मिळतील. गुरुवार हा पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी उत्तम दिवस. मंगळवारी कर्ज फेडावं. एखाद्या आपल्यावर काही कर्ज असेल, बँकेचं लोन असेल, हे असेल तर मंगळवार लक्षात ठेवा, त्या दिवशीच ते फेडावं. त्या दिवशी तुम्ही चेक भरा, त्या दिवशी जाऊन कोणाला द्या, म्हणजे परत आपल्यावर कर्ज होत नाही. हे थोडे छोटे छोटे गोष्टी आहेत, तुम्ही ह्या करून बघा, तुम्हाला अनुभव जीवनात येतील आणि तुम्हाला एकदम परफेक्ट आहे. ह्या शास्त्राचा अत्यंत योग्य गोष्टी सगळ्या तुम्हाला आहेत, यात मान्य कराल तुम्ही. साध्या साध्या गोष्टी, मंगळवारी कर्ज फेडावं, गुरुवारी कोणाला पैसे द्यायचे असेल द्यावे, बुधवारी कधी देऊ नये लक्षात ठेवा, आणि शुक्रवारी कर्ज फेड केली कधी तर त्याच्यात सुधारणा होते, म्हणजे लवकर फेडलं जातं. मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी कर्ज फेड करावी. कोणाकडून मंगळवारी पैसे कधी घेऊ नये, गुरुवारीच घ्यावे फक्त. कोणाकडून तुम्हाला उसने घ्यायचे असतील तर मग मी गुरुवारी येतो घ्यायला असं सांगा. थोडं वास्तुशास्त्राच्या साध्या साध्या गोष्टी, देणाऱ्याला जर माहित नसेल तर आपल्याला माहिती आहे आपण घ्यायची गरज पडली आयुष्यात, म्हणजे ते दिले पण जातात फेडले पण जातात. नंतर वास्तुशास्त्राला पुढचा एक टोटका आहे, संध्याकाळी दिवे जागल्यावर कोणालाही पैसे देऊ नये. एकदा आपल्या घरी ट्यूबलाईट लावली आपण आणि कोणी आलं होते, अरे मग एक मला 100 रुपये भाऊ आता नाही उद्या दिवा लागला माझा. घरात आपण निरंजन उदबत्ती सुद्धा करतो, त्यानंतर जर तुम्ही कोणी मागायला आलं तर देऊ नये. संध्याकाळी लक्ष्मी घरात स्थिर असावी, लक्ष्मी घराच्या बाहेर जायला नको, एवढं लक्षात घ्या. घरातून पैसे नको द्या. हा तुम्हाला द्यायचे असेल तर मग दुसरीकडे लांब जा कुठेतरी खाली, घरातला दरवाजा ओलांडून बाहेर जाऊन द्या, काय व्यवहार असेलच समजत. पण घरातून आपली संपत्ती कधी संध्याकाळच्या सुमारास दिली गेली नाही पाहिजे, एवढं फक्त ध्यानात ठेवा. तसं राहूच्या होऱ्यात पण पैसे देऊ नये. आता होरा तुम्हाला माहिती आहे कॅलेंडरवर बऱ्याच वेळा दिला असतो, राहूचा होरा रोज असतो 1.5 तास किंवा तरी सोमवारपासून शनिवारपर्यंत, त्या होऱ्यात पण पैशाचे देवाणघेवाण कधी करू नये, ते व्यवहार अडचणी देतात आणि लांबतात. नंतर पुढचा टोटका आहे, सूर्यास्त अगोदर खरेदी करावी. काही आपण मोठमोठ्या खरेद्या करतो, फ्रीज, टीव्ही किंवा अजून काही काही आजकाल जे आपल्याला रोजच्या जीवनातल्या गोष्टी लागतात, ती खरेदी सूर्यास्ताच्या आधी सकाळी जावं, 12-1 वाजता दुपारी. सूर्यास्त झाल्यावर संध्याकाळी बघा, आता मी कामावर आल्यावर मग आपण ते विकत आणायला जाऊ, कधीही नाही असं कधी करू नये. सूर्यास्तानंतर कोणतीच वस्तू घरात आणू नये, ती अयोग्य असते. त्यावेळेस लक्ष्मीचा वास असतो आणि आपण आपल्या घरात ज्या वस्तू आणतो या अयोग्य असतात, तर लक्षात घ्या. सूर्यास्त अगोदर खरेदी करावी, सूर्यास्तानंतर कधीही करू नये, सूर्योदयानंतर लगेच करायला तरी चालेल. कारण आपण काय करतो, पैसे जर दिले गेले त्याच्याकडे संध्याकाळी तुम्हाला म्हटले संध्याकाळी कधी पैसे कोणाला देऊ नये, मग ते आपली लक्ष्मी घरातून निघून जाते. हे अगदी लक्षात सिद्धांत सत्य आहे. तुम्हाला जीवनात आर्थिक समृद्धी पाहिजे असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या, या तुम्ही अंमलात आणा, तुमचं जीवन अधिक समृद्ध होईल. संध्याकाळी कोणाला पैसे दिले नाही पाहिजेत. चेक देणं म्हणजे पैसे देणंच आहे. तुम्हाला का चेक नाही चालणार का, नाही चालणार, कारण तू चेकवर सही तर करतोय ना. हा दुसऱ्या दिवशी म्हणून मग खरेदी करायचीच असेल तर मग दुपारी जा, 1-2 वाजता 12 वाजता घेऊन या संध्याकाळी, ते दिलेले चालतं. नंतर दिवा जो असतो, समय किंवा दिवा, याचं तोंड उत्तरेकडे ठेवावं कायम, ते संपत्तीदायक असतं. दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे कडी ठेवून समय आपण ठेवतो, ते तिचा दिवा हा उत्तरेकडे जर ठेवला तुम्हाला संपत्ती प्राप्त होईल, आणि पूर्वेकडे ठेवला तर सुख प्राप्त होईल. म्हणजे त्याच्या दोन्ही प्रकारे, आपण देवाकडे तोंड करून ठेवू किंवा पूर्व दिशेला जर त्याची वाट ठेवली तर आपल्याला संपत्ती सुख प्राप्त होईल. आता पैसा संपत्तीची सध्या गरज आहे, त्यामुळे उत्तर दिशेला ठेवावं, म्हणजे मग आपल्याला लक्ष्मी प्राप्ती चांगली होईल. हे छोटे छोटे टोटके आहे पण अत्यंत प्रभावशाली आणि अनुभव सिद्ध आहे, म्हणजे याच्यात काही शंका नाही. आपल्या कपाळी गंध लावायचा असेल तर मधल्या बोटाने लावू, हे बोट आहे हे कपाळी गंध लावण्यासाठी आहे. याच्याने गंध लावला असताना भाग्य आपल्या अधिक प्रभावपणे जीवनात आपल्याला साथ देत. देवपूजेसाठी हे बोट आहे, पूजा या बोटाने करावी, कारण याची एक नस आपल्या हृदयात गेलेली, त्याच्यामुळे देवाच्या पूजेसाठी हे आणि मधलं बोट हे आपलं गंध लावण्यासाठी, त्यामुळे आपल्याला जीवनात अधिक समृद्धी प्राप्त होते आणि ती पूजा पण पूर्ण होते. नंतर पैशा संबंधित काही काम असेल तर आपला उजवा पाय आधी घराच्या बाहेर टाकावा. अनेक वेळा पैसे घेणं देणं आहे काय आहे तर लक्षात ठेवा, मग ते पाय टाकताना सहज घेतल राईट हँड पुढे टाकाव. घरात मनी प्लांट कधी लावू नये,
अनेक लोक विचारतात का मनी प्लांट ने पैसे वाढतात, अजिबात नाही। मनी प्लांट हे आपलं भारतीय वनस्पती नाही किंवा भारतीय झुडूप नाही, त्यामुळे मनी प्लांटने कधीही पैसे घरात कधीच लावू नये। मनी प्लांट हा संपत्तीदायक नाही। हां तुम्हाला तर चांगला वाटतो लोकांचा छान छान वाढतो, घराच्या बाहेर लावा, उमऱ्याच्या बाहेर लावू शकतो तुम्ही, तुमच्या घराच्या दारावर वगैरे असं लावा, पण घरात नको, एवढं ध्यान द्या। मनी प्लांट घरात लावू नये, त्याच्याने लक्ष्मीची कोणतीही वृद्धी न होता उलट हानी होते, कारण ते झुडूप जे आहे नाव लक्ष्मी मनी प्लांट लावलंय, पण त्याच्याने लक्ष्मी कधी वाढत नाही। अनुभव घेऊ शकतो तुम्ही, घरात असेल तर घराच्या बाहेर लावा आणि मग मला सांगा, गुरुजी तुम्ही बरोबर सांगितलं, त्याच्यानंतर चांगलं वाटतंय। अनेकांनी सांगितलं म्हणजे खूप लोकांची, कारण घरात मनी प्लांट लावला तर पैशाचे चणचण भासते, उलट आहे, लोक म्हणतात मनी प्लांटने पैसे वाढतील, नाही, मनी प्लांट लावल्याने असे अनुभव आहेत का पैशाची चणचण वाढलेली, लक्षात घ्या। मनी प्लांट जर तुम्हाला लावायचाच असेल एक चांगलं झुडूप म्हणून तर घराच्या बाहेर लावा, म्हणजे पैशाची चणचण नाही भासते, पण घरात लावलं तर तुम्हाला मनी प्लांट घरात लावला तर पैशाची चणचण भासते। हे एक सगळे सिद्धांत प्रत्येकाने लक्षात ठेवावे, जेणेकरून येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचे अत्यंत चांगले अनुभव येतील। आणि जीवनामध्ये प्रगती होण्याच्या दृष्टीने हे सगळे सिद्धांत आहे। आपलं जे हिंदू शास्त्र हे काय सांगतं, जीवनामध्ये प्रगती, आर्थिक समृद्धी, सुखमय जीवन हे सगळं पाहिजे, तुम्ही याचे वापर करा। याच्यावर सध्या मी एक सिरीज माझ्या व्हॉट्सअपलाही टाकतो आहे, जे सगळ्या ग्रुपमध्ये जे लोक आहेत त्यांना रोज वाचायला मिळतं। पहिला भाग टाकला मी आज, याच्या जवळपास 100 टिप्स आहेत, हे मी सगळ्या टप्प्याटप्प्याने रोज सोशल मीडियावर टाकतोय, म्हणजे लेखच बनवले मी, सगळे लेख लिहित असतो त्याप्रमाणे। तर एक एक लेख मी आता आज एक टाकलाय, उद्या एक टाकेल, असं सगळ्यांनी वाचत आहे। माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंट व्हा, फेसबुकला जॉईंट व्हा, फेसबुक ग्रुप पण आहे माझा ज्योतिष भाग्य नावाचा, त्याला जॉईंट व्हा। ज्योतिष भाग्य मराठीत टाईप केलं तर त्या ग्रुपला तुम्हाला जॉईंट होता येईल, आणि अनेक ठिकाणी मी लिंक पण देते, म्हणजे व्हॉट्सअपला किंवा फेसबुकवर जरी गेले माझ्या टाइम लाईनवर तुम्ही माझ्या लिंक सगळ्या दिल्या, त्याच्यात तुम्ही एंट्री केली म्हणजे तुम्ही एंटर होऊ शकाल। त्याच्यावर मी हे सगळे वास्तुविषयक टिप्स या रोज देणार आहेत, हे याचे 9 भाग आहेत जवळपास, त्यामुळे तुम्हाला हे 100 टिप्स मी दिल्या आहेत, त्या तुम्हाला उपयुक्त सगळ्या व्यवस्थित वाचायला मिळतील आणि संग्रही करता येईल। तर कोणत्याही देव पुढची टिप्स आहे, कोणत्याही देवतेचा एक मंत्र घरात रोज काही वेळ तरी वाजवावा, किंवा काही लोक आजकाल वाजवतात ऑडिओ, ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ, ओम राम दत्तात्रय नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम नमो नारायण, काही पण जप 108 वेळा करावा, पण जप जर नाही शक्य झाला तर ऍटलिस्ट ती धून जी आहे श्री स्वामी समर्थ ती धून फार मिळतात तर घरात लावावी, त्याच्याने घरातलं वातावरण हे आध्यात्मिक वेव्स ज्या म्हणतात त्या क्रिएट होतात, जेणेकरून वातावरणात एक प्रकारची सकारात्मकता आहे। कोणताही मंत्र घ्या तुम्हाला जो आवडेल, ओम नमो भगवते वासुदेवाय, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे, जे इष्टदैवत तुम्ही मानतात त्याचा मंत्र जप हा घरात रोज 108 वेळा स्वतः करा, किंवा मग त्याची एक धून मिळते ऑडिओ कॅसेट वगैरे रोज घरात अशी सगळ्यांना ऐकवा येईल अशी वाजवावी, त्याच्याने घरातली ऊर्जा ही अत्यंत चांगली होते आणि कौटुंबिक वातावरण पण शुद्ध होतं। नंतर घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवा। आजकाल काय झालेले, पैसे घरात ठेवतच नाही, सगळं ऑनलाईन, असं नको, काहीतरी आपले 2-5 रुपयाचे तरी नाणे खिशात राहूया, ते फार शुभकारक असतं, खिशात म्हणा पाकिटात म्हणा, पैसे असावे थोडे, वरच्या खिशात ठेवलं तर जास्त चांगलं, लक्ष्मी लक्ष्मी छातीशी असणार शुभ आहे ते ठेवावे, जेणेकरून काय होतं पैसा पैशाला खेचतो, हे तत्व आहे व्यापारी वर्गात, त्याचं फार महत्व आहे। ज्याच्याकडे पैसे एखाद्या व्यक्तीच्या खिशात पैसे भरले असतील, 10,000 20,000 पाकिट भरलं असेल, त्या दिवशी त्याला जास्त पैसे मिळतात। संपत्ती संपत्तीला आकर्षित करते, लाईफ अट्रॅक्ट्स लाईफ असं एक इंग्लिशमध्ये म्हणतात, तसं मनी अट्रॅक्ट्स मनी, हे लक्षात घ्या। त्यामुळे रिकाम्या हाता पैशाने नुसतं मोबाईल, हो माझ्याकडे भरपूर मोबाईलमध्ये पैसे, पण आपल्या खिशात काहीतरी लक्ष्मी असू द्यावी, कमीत कमी 500,000 रुपये खिशात पाहिजे आपल्या, काय ते खर्च हो नाही तर नको, पण ते असावे, कारण त्याच्याने लक्ष्मी अधिक अट्रॅक्ट होते। मोबाईलमध्ये लक्ष्मी असल्याने नव्हे, मोबाईल हे सोशल मीडिया हे वैश्विक लेवलचं एक सध्याचं एक असं चित्र आहे, त्यामुळे लक्ष्मी खिशात पैसे नक्की ठेवावे थोडे तरी, त्याच्याने लक्ष्मी अट्रॅक्ट होते, मनी अट्रॅक्ट्स मनी हे त्याच्यात तत्व आहे। नंतर सकाळी पूजा झाल्यावर शंख वाजवायला रोज वाजवावं, कारण शंखामध्ये लक्ष्मीला अट्रॅक्ट करायची शक्ती, रोज नाही जमलं तरी 1-2 दिवसाआड, आठवड्यातून एकदा एवढं तरी करावं, वन्स इन अ वीक आठवड्यातून एकदा तरी शंख घरात वाजवा, वाजवण्याचा शंख विकत मिळतो नसेल तर आणावा, आठवड्यातून एकदा तरी घरात शंख वाजला पाहिजे, ज्या माध्यमातून ती जी ऊर्जा आहे शंखाची ही लक्ष्मी अट्रॅक्ट करते,
आणि लक्ष्मी अट्रॅक्ट झाली म्हणजे कुटुंबात सौख्य वाढतं. त्यामुळे मुख्यतः रोज वाजवला तर फारच छान. एक दोन मिनिटाचं गाणं वाजवणारा शंख घरात ठेवावा. थोडा एक वेगळा शंख पाहिजेच जो आपण देवात ठेवतो, परंतु हा वाजवणारा पण एक ठेवावा. म्हणजे नाही तर तोच वाजवायचा तोच देवात ठेवायचा असं नाही. देवात पूजा करण्याचा एक शंख वेगळा आणि वाजवण्याचा वेगळा मिळतो, तो वेगळ्या ठिकाणी ठेवायचा. असं खाली ठेवला तरी चालेल. तर तो शंख रोज वाजवल्यामुळे लक्ष्मी अधिक अट्रॅक्ट होते हे लक्षात घ्या. कारण त्याच्यामध्ये एक मुडी शक्ती आहे. नंतर आपले कपडे स्वच्छ चांगले असावे. मळकट कळकट कपडे कधी घालू नये. लोक म्हणतात त्याचं काय, स्वच्छ राहिला तर लक्ष्मीचं आकर्षण होतं. स्वच्छ कपडे घालायला भले तुम्ही इस्त्री केले तर फारच छान, परंतु रोज स्वच्छ कपडे आपल्या अंगावर असावे. समोरच्याला वाटलं पाहिजे वा फारच कडक आहे वा. कडक म्हणतो शब्द जो आहे तो महत्वाचा आहे. तो सगळ्यांनी म्हटला पाहिजे वा का छान राहतो. खिच्यात पैसे ठेवावे, कडक चांगले छान कपडे घालावे. मळकट तळकट कपडे कधी घालू नये. मळकट कपड्याने लक्ष्मी ही आपल्यापासून दूर जाते. लक्षात घ्या, साध्या साध्या गोष्टी आहेत पण फार मोठे. नंतर जो जास्त जेवण करतो, जेवण पण लिमिटमध्ये खावं. अतिभूत चांगलं लागलं मग गुप खावं. कमी जेवावं, कठोर बोलू नये, मोठ्या कर्कश आवाजात कधी बोलू नये, थोडं मध्यम स्वरात बोलावं. हा राग आला एखाद्या वेळेस बोलले तर हरकत नाही, ते अलाउड आहे. कधीतरी राग आलाय तुम्हाला, पण रोजच्या जीवनामध्ये मध्यम स्वरात बोलावं, कठोर बोलू नये. कारण असं केल्यामुळे लक्ष्मीचा नाश होतो. तसं सूर्यास्ताच्या समय झोपू नये. आता बहुतेक लोक सकाळी सूर्योदय झाल्यावर उठतात, तो विषय वेगळा, पण संध्याकाळी नाही झोप. संध्याकाळी 5:30 आलो कामावरून घेतलं झोपून 8 वाजेपर्यंत म्हणजे जेवण, असं नाही. सूर्यास्ताला थोडं बसावा देवाजवळ 1/4 पाऊण तास थोडे शांत, आणि नंतर वाटले जेवण लवकर करू शकता तुम्ही. सूर्यास्ताला 6-7 वाजता जेवण करू शकता. जैन लोक जेवतात, तुम्हाला कल्पना असेल, जैन समाजात जेवण लवकर करतात, ते योग्य. म्हणजे मी तर असं सांगेन का, तुम्ही आल्या कामावून, काही लोक कामावून आलेले त्यांना विचारणार थकले असताना लगेच झोपून घेतात, अयोग्य ते. फ्रेश व्हा, तुम्ही जेवण करा मग नंतर झोपा. तो पण जेवण होता होता 7:30-8 होतात, सूर्यास्त होऊन जातो, मग झोपू शकतो. चेंज करा, म्हणजे तुम्ही जर हे तुमचं चुकत असेल तर सूर्यास्ता समय घरात झोपू नये, लक्ष्मीचा नाश होतो. हे सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातून ते एक महत्वाचे. नंतर व्यक्ती सूर्यनारायण आणि गणपतीला रोज नमस्कार केला तर आपल्याला श्री गुण संपत्तीची प्राप्ती होते. भगवान सूर्यनारायण जगतपिता, सूर्य आत्मा जगत अस्तस्त असं म्हटलंय. सर्व जगाचा सूर्य हा आत्मा आहे, तो नसेल तर काहीच नाही. म्हणून सूर्याला रोज नमस्कार व्हायला पाहिजे. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा, किंवा आता तुम्हाला शक्य नसेल सूर्योदयाला उठणं, तर जेव्हा तुम्ही उठता, तर जेव्हा आंघोळ करतात 8 ला करा 9 ला करा उठल्यावर भगवान सूर्याला एक नमस्ते भगवान सूर्यदेवाय असं तरी म्हणून नमस्कार करावा. आणि गणपतीला नमस्कार करावा. रोज गणपतीला एक लाल फुलं वाहता आले तर जरूर व्हावं. बाकीचे देव घरात दुसरं कोणी पूजा करत असेल हरकत नाही, पण तुम्ही या दोन गोष्टी जरूर कराव्या. भगवान सूर्यनारायण आणि गणेश हे जगतपालक असलेले लोक देवतांची पूजा करेल. कलौ केशव कीर्तनम जसं म्हटलं तसं कलौ चंडी विनायको. कलियुगामध्ये चंडी म्हणजे शक्ती स्वरूपा माता आणि विनायक या दोन देवता जास्त पावतात असं श्रीमद भागवत मध्ये सांगितलं. त्यामुळे गणेश पूजेचं एक रक्तवर्ण फुल लाल फुल व्हावं आणि भगवान सूर्यनारायण जगतपालक आहेत त्यामुळे त्यांना नमस्कार करावा. कारण सूर्यामध्ये प्रचंड आपली प्रभावी ताकद आहे ज्याच्यामुळे सगळं जीवन आणि जग चालले. नंतर रुद्राक्ष धारणाचा विषय मला कोणीतरी विचारलो, रुद्राक्ष वापरावे का? रुद्राक्ष सगळ्यांनी वापरावे, फक्त त्याचं पावित्र्य टिकवावं. आता बऱ्याच वेळा स्त्रियांनी घालावे का? घालावे हरकत नाही, पण त्यांना ज्यांना रजस्वला दोष आहे म्हणजे ज्यांना पिरियड्स असतात ते 4-5 दिवस मग त्यांनी आधी काढून ठेवावे. बऱ्याच वेळा काय होतं, स्त्रियांना हल्ली समजत नाही, अचानक पाळी येते, मग त्याचा थोड्या पवित्रतेचा भाग असतो, तर त्रास होतो. हा तुमचे रेग्युलर पाळी असेल, काही अडचण नसेल, पिरियड्स व्यवस्थित असतील, तर आई अंदाज असेल तर ते 1-2 दिवस आधी काढून ठेवून नंतर पिरियड संपल्यावर 2 दिवसांनी घातलेलं चालतंय. मला पुष्कळ लोक विचारतात का हो चालतं का, ते काळजी घ्यायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा हल्ली काय झालेलं आहे, बऱ्याच वेळा घरांमध्ये हे रजोजोस पाळत नाही, मग त्यामुळे मग पवित्रतेचा भाग येतो. म्हणून मी सांगतो मग स्त्रियांनी वापरूच नाही. कारण कसं आहे, हल्ली सगळीकडे धार्मिक वातावरण कमी होत चाललेली. आता या कोरोना काळात तर फारच त्रास झाला. अगदी नॉनव्हेज आयटम खावे असं त्यांनी परिपत्रकच काढलं. चांगल्या चांगल्या लोकांना बळजबरी खायला घालत होते. अरे कशासाठी आहे तुम्ही नवीन, मी तर आमचे मंत्री साहेब माझे क्लायंट आहेत, त्यांना म्हटलं तुम्ही एक लोकांसाठी लोकांना बळजबरी कशाला करताय, जे खातात त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक नियमावली तयार करा का. व्हेजिटेरियन मध्ये आता कोरोनामध्ये झिंकचं महत्व होतं, झिंकची लेवल लोकांची कमी व्हायची. नॉनव्हेज आयटम मधून व्यक्तीला काय मिळतं, झिंक मिळतं. मग तुम्ही इकडे कॅशोनेट काजू खा, काजू मध्ये झिंक असतं.
हे बरोबर आहे की बऱ्याच गोष्टी अशा आहे का नॉनव्हेज आयटम मध्ये झिंकचं प्रमाण जास्त आहे आणि आपल्या व्हेजिटेरियन मध्ये झिंक असलेला आयटम एक पण नाही. पण बदाम आहे, काजू बदाम आहेत, बदामापेक्षा काजू, काजू मध्ये झिंक मिळत. किंवा अनेक गोष्टी अशा आता ते मी शेवटी त्यांना सूचना केली आयुर्वेदात की तुम्ही झिंक कशातून मिळते याचं सगळी नियमावली जाहीर करा. म्हणजे लोक जे म्हणतात की बाबा नॉनव्हेज हे नॉनव्हेज खाणं काही योग्य नाही, हिंसात्मक प्राण्यांची हिंसा करून आपण खातो, इम्युनिटी वाढावी म्हणून ते खायचं काही गरज नाही. जे शाकाहारी त्यांनी फ्रुट्स खावे, नारळ पाणी प्यावं. आता कोरोना कमी झालाय पण तरी सुद्धा आपल्या जीवनात ते एक सातत्य ठेवावं. आणि कॅशोनट म्हणजे बदाम काजू खावे. काजू खाल्ल्यामुळे झिंकची पातळी चांगली राहते, कोरोनाचं भय राहत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व आहे. सांगायचा उद्देश कसा आहे तर पवित्र आचरण अत्यंत आवश्यक आहे, पवित्रता टिकवावी. पवित्र टिकवणार असेल तर रुद्राक्ष वापरावे, अदरवाईज ते वापरणे त्याचा स्त्री पुरुष हा भेद अजिबात नाही. परत सांग हा फक्त आता बऱ्याच वेळा स्त्रियांचं कसं असतं, एकाकडे मैत्रिणीकडे गेली, आईकडे गेली, ही गेली, बऱ्याच ठिकाणी या रजोदोषांच्या बाबतीत आचरण लोकांचं नाहीये, त्यामुळे मग ते स्त्रियांनी वापरू नये असं एक त्याच्यात भाग आहे. पण असं काही नाही, पवित्रता टिकवून तुम्ही वापरणार असाल तर अत्यंत शुभ परिणाम येतात. कधीही रक्तदाब वाढत नाही, हृदयरोग होत नाही, रुद्राक्षांचे शुभ परिणाम आयुष्यात सर्वत्र मिळतात. संपत्तीकारक सुद्धा रुद्राक्ष असतात, वापरले असतात. कोणाला किती मुखे वापरावा त्याचं पण एक शास्त्र आहे. तुम्ही जर इंटरेस्ट असाल तर मला कॉल करा, कुंडली लिहून ते सांगते कोणी किती मुखे वापरावा. माझ्याकडे पण सगळे सर्टिफाईड आणि मंत्रसिद्ध केलेले उपलब्ध आहेत, ते पण देता येतील. तर त्यामुळे त्याचं एक महत्व आहे बाबा कोणते रुद्राक्ष वापरावे, त्याच्याने पण संपत्तीदायक असतात. योग्य त्याचं पूजन करून सिद्ध करून ते घालावे. नंतर असंही आहे की दर गुरुवारी ऍटलीस्ट तुळशीला दूध घालावं. एक साधा सिद्धांत आहे, दूध ऍक्च्युली पाय झाडांना घालत नाही पण तुळशीला थोडं एक पाच परी घालावं. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो, ओम नमो लक्ष्मी नारायण असं म्हणून तुम्ही पाच वेळा घाल तर ते संपत्तीदायक मान्य देत. हा वास्तू सिद्धांत आहे, अनुभव सिद्ध गोष्टी आहेत, अनुभव सिद्ध तोडगे अनुभव घेऊ शकतो. नंतर मंगळवारी हनुमान दर्शन घ्यावं. हनुमान दर्शन कसं, जेव्हा तुम्हाला आर्थिक अडचणी असतील, बऱ्याच वेळा काही सुचत नाही, पैसा हाताशी नाही, चिंता असतील, तर एखाद्या मंगळवारी किंवा प्रत्येक म्हणजे 9 मंगळवार करावे, 11 मंगळवार करावे, की गुरुवारी मंगळवारी हनुमान मंदिरात गुळ अर्पण करावा आपल्या क्षमतेप्रमाणे. थोडा करा, 1/2 किलो करा, 1/2 किलो करा, 1.5 किलो करा, काही ना काही गुळाचा खडा ठेवा. हनुमान मंदिरात गुळ अर्पण केला तर तुम्हाला त्याचे अत्यंत शुभ परिणाम येतात. आणि खर्च जो आहे हा कमी होतो. खूप खर्च होत असेल घरात तरी त्रास असतो, तर खर्चाला पाय बंद बसतो. त्यामुळे हा एक चांगला तोडगा आहे की बाबा तुम्हाला असं वाटत असेल की आपला खूप खर्च होतोय काय करावं बाबा, तर तुम्ही खर्ची वृत्ती कमी व्हावी म्हणून हनुमान मंदिरात दर मंगळवारी गुळ नेऊन ठेवा, नमस्कार करा. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस देऊ लोक उजागर, हनुमान चालीसा म्हण, बघा तुमचा खर्च कमी व्हायला सुरू होतो. हा एक साधे साधे तोडगा जे मी सांगतो. नंतर एक पुढचा तोडगा आहे, एखाद्या महत्वाच्या कामासाठी तुम्ही जर बाहेर पडले तर एक तुलसी पत्र असतं आपल्या घरात, तुळशी लावलेली असते, ते तोंडात टाकावं. महत्वाचं काम रोज नसतं, कधीतरीच असतं, ते आपल्यालाच माहिती असतं का बाबा महत्वाचं काम. एखाद्या कोणाचं वास्तू खरेदी असते, कोणाचा फ्लॅट खरेदी करायचा आहे, कोणाला गाडी घ्यायची आहे किंवा काही लोन मंजूर करून घ्यायचं आहे, अशा महत्वाचे काही ना काही आज आपल्याला असं वाटतं काही महत्वाचं काम आज आहे बा, त्या दिवशी एक तुलसी पत्र तोंडात टाकावं आणि मग उजवा पाय घराच्या बाहेर काढावं, निघावं. बघा ते काम तुम्हाला झालेलं दिसेल. साध्या साध्या गोष्टी, परंतु तुम्ही अंमलात आणा. लोक म्हणले अंधश्रद्धा, अजिबात अंधश्रद्धा नाही. जो अंधश्रद्धा म्हणजे त्यांनी हे करून पाहावं आणि नंतर अनुभव घ्यावा आणि नंतर सांगावं. म्हणजे मी प्रत्येकाला चॅलेंज करतो, या गोष्टी अजिबात अंधश्रद्धा नाही, ह्या गोष्टी अनुभवसिद्ध आहेत. पूर्वी ज्यांनी याचे अनुभव प्राप्त केलेले त्यांच्या माध्यमातून या गोष्टी आपण तुम्हाला मी हे सुचवतो. वास्तुशास्त्र त्याचं फार मोठं महत्व. तर महत्वाच्या कामाला निघताना तुलसी पत्र तोंडात टाकून उजवा पाय घराच्या बाहेर टाकावा, तुमचं काम सिद्ध होणार, तुमचे काम मार्गी लागते. नंतर पौर्णिमेचा एक तोडगा आहे, तर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचं वास्तव्य अश्वत्थ वृक्षावर असतं. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. रात्री 12 वाजता मध्यरात्री ज्या दिवशी पौर्णिमा रात्री असते त्या दिवशी अश्वत्थ वृक्षावर तिचं वास्तव्य मान्य देतं. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी अश्वत्थाला 10 प्रदक्षिणा करावे. आता लोक म्हणजे रात्री 12 वाजता कुठे करणार, रात्री नाही जमलं तरी हरकत नाही, दिवसा करा, संध्याकाळी करा, सकाळी करा. अश्वत्थ पिंपळाचं महत्व पौर्णिमेच्या दिवशी खूप आहे. त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाला थोडं पाणी घाला आणि 11 प्रदक्षिणा करा.
ओम नमो भगवते श्री लक्ष्मी नारायण असं म्हणून 11 प्रवेश टाकला. बघा तुम्हाला आर्थिक समृद्धीचे अनुभव चांगले येते. घरात फरशी पुसताना मीठ टाकावं. घरात आता हल्ली बाया असतात फरशी पुसायला, तिला म्हणा बाई थोडस एक चमचा मीठ टाक पाण्यात आणि नंतर फरशी पुस, नंतर ते औषध असेल ते टाकावंच. फरशी पुसण्याचे अनेक औषधे निघाले ते टाकावेच, पण एक चमचा मीठ जरूर टाकावं. मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची मोठी शक्ती आहे, त्यामुळे अत्यंत प्रभावी ती एक शक्ती असल्यामुळे आपण मीठ थोडं टाकूनच फरशी पुसावी, म्हणजे नकारात्मकता घरातली कमी होते, वास्तूतली पॉझिटिव्हिटी वाढते. हे अत्यंत महत्वाचं. नंतर घरात दुकानात कार्यालयात एक भगवान कृष्णाची किंवा राधाकृष्णाची थोडी म्हणजे विष्णू स्वरूपाची कोणती पण एक तसबीर असावी, म्हणजे त्याच्याने समृद्धी वाढते. भगवान कृष्णाची असेल तर प्रश्न नाही, भगवान कृष्ण द्वारकाधीश आहे, त्याची एक तसबीर राधाकृष्णाची चालेल, भगवान कृष्णाची पण चालेल, ती ठेवावी. थोडक्यात विष्णू स्वरूपाची कोणती तरी एक तुम्ही जर प्रतिमा आपल्या घर दुकानात कार्यालयात, पण कोणता कृष्ण मुरली वाजवतो, भगवान कृष्ण मुरली वाजवणार आहे, राधा असेल तर हरकत नाही, नसेल तरी चालेल, परंतु भगवान कृष्णाची मुरली जी वाजवतो प्रतिमा आहे ही दुकानात घरात ठेवावी, त्याच्याने आर्थिक समृद्धी प्राप्त होते आणि जीवनात एक चांगल्या प्रकारची आर्थिक कमाई पण आपल्याला जीवनात येते. कर्ज कधी घ्यायची गरज पडत नाही. त्या मूर्तीचं महत्व काय, आपल्याला कधीही कर्ज घेण्याची गरज पडत नाही, म्हणजे मुरलीधर कृष्ण जो म्हणतात ती प्रतिमा असावी. नुसतंच राधाकृष्ण नको, त्याने अशी मुरली घेतलेली असली पाहिजे, हे चित्र लावावं घरात. त्याच्याने आपल्याला एक चांगल्या प्रकारे अनुभव येतात आणि त्या दृष्टीने घरात एक सगळी सुखशांती आणि समृद्धी प्राप्त होते असं त्याचं महत्व. नंतर पुढचा एक तोडगा तुम्हाला सांगतो वास्तुशास्त्राच्या संदर्भातले टिप्स ज्या आपल्या चालल्या आहेत. का नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल, अनेक लोक हा प्रश्न मला करतात का आमचं नोकरीमध्ये प्रमोशन नाही होते, काय करावं काय नाही, मला विचारतात बऱ्याच वेळा. तर त्यासाठी हा उपाय, त्याच्यात उजव्या पायावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर तो काढून टाकावा. काही लोकांचा हल्ली पद्धत आहे उजव्या पायावर दोरा बांधतात, काही लोक डाव्या पायावर बांधतात, असे दोरे बिरे काही पायाला बांधले नाही गेले. आणि हातात पंचरंगी धागा बांधावा. तुम्हाला नोकरीत प्रमोशन पाहिजे असेल तर, व्यापारात प्रमोशन पाहिजे असेल किंवा पब्लिक सेक्टरमध्ये लोकांमध्ये तुम्हाला लोकप्रियता आणि प्रभावी पाहिजे असेल यश, तर काळ्या रंगाचा दोरा बांधावा. हा जो मी बांधलाय कारण माझं कार्य हे लोकांमध्ये आहे, कारण अनेक जनसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सगळे लोक माझ्याकडे येतात. गरीबातला गरीबही येतो आणि अत्युच्च श्रीमंत मंत्री पण येतो. जनसामान्यांचं कार्य आपल्या अजून चांगलं व्हावं असं वाटत असेल तर काळ्या रंगाचा दोरा वाढावा. आणि जनरल कोणतेही कामं चांगली होत अशी इच्छा असेल तर पंचरंगी दोरा मिळतो तो घालावा, जेणेकरून आपल्याला अधिक जीवनात यश प्राप्त होत. नंतर नोकरीत प्रमोशन साठी विषय घेतला. नोकरीत म्हणजे जो नोकरदार असेल त्याने पंचरंगी वापरावा, व्यापार क्षेत्रातले किंवा पब्लिक सेक्टरमधल्या लोकांनी काळ्या रंगाचा वापरावा. नंतर ज्या ज्या वेळी तुम्ही समुद्र किनारी जाल किंवा नदीच्या एखाद्या ठिकाणी जाल तर तिथे नारळ अर्पण करावं. बाबा गणपती पुळेला आम्ही गेलो होतो तिथे समुद्र होता, लगेच अर्पण एक रुपया नारळ सोडायला पाहिजे. आपण काही करत नाही नुसतं समुद्र स्नान करतो नाही असं नाही, ती देवता आहे सागर देवता, तिला अर्पण कुठेही बघ. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेले, कोकण किनारपट्टी आहे हे आहे, नारळ जरूर अर्पण करावं. ज्या ज्या वेळेस जाल त्या वेळेस एक नारळ एक रुपया समुद्राला प्रार्थना करावी, नंतर मग त्या सहलीचा आनंद घ्यावा. त्याच्याने पण आपल्याला समृद्धी प्राप्त होते. श्रीफळ आणि कुंकू अर्पण करावं, तेच एक रुपया श्रीफळ कुंकू समुद्राची पूजा करावी. नंतर दूध आणि साखर मिसळलेले पाणी पिंबावे. तुम्हाला सांगितलंच अश्वत्थ वृक्षाचा पौर्णिमेला महत्व आहे, तर दूध आणि साखर म्हणजे दूध आणि पाणी थोडं घालावं. त्या दृष्टीने अश्वत्थाला घातलं असताना आपल्याला आर्थिक समृद्धी ही प्राप्त होते आणि जीवनात चांगले परिणाम अनुभवच येतात, म्हणजे हे एक मोठं विषय आहे. आणि घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावं. हल्ली होतं काय लोकच उशिरा उठतात त्याच्यामुळे ते काय सगळा प्रश्नच निर्माण होतो, पण सूर्यास्ताला कधी झाडू नये आणि सूर्योदयाच्या आधी झाडावं. थोडं जर तुम्ही 5-5:30 उठलं तर सगळे झाडझूड घरात केले तर चांगलं असतं, ते समृद्धीकारक मानण्यात येतं. सकाळी 9-8 आता हल्ली ठीक आहे कालमान परिस्थितीनुसार शक्य नसले तर, परंतु शक्य झालं किंवा तुमच्या जीवनात तुम्ही तो पॉझिटिव्ह बदल घडवून आणला तर तुम्हाला लक्षात येईल का तुमचं जीवन अत्यंत समृद्ध होतं. सकाळी थोडं लवकर उठले 8 घरात झाडझूड केली तर ती अत्यंत समृद्धीकारक मानलेली, हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे या गोष्टी या वास्तू टिप्स ज्या आहेत ह्या तुम्ही अंमलात आणा. याचा भाग 1 आज आहे. आत्ताशी मी तुम्हाला 30 प्रकारच्या वास्तू टिप्स सांगितल्या आहेत. उद्या
किंवा पुढचा भाग जेव्हा होईल त्यावेळेस उरलेल्या मी सांगेन. तर ह्या तुम्ही रेकॉर्डेड आहे, तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करू शकता, इतरांना शेअर करू शकता, सांगू शकता. या सगळ्या वास्तुस्थित तुम्ही व्यवस्थित ऐका. काही समजलं नसेल तर मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला माझ्या आर्टिकल सध्या मी लिहितोच आहे. ह्याच सांगितलेल्या वास्तू टीप तुम्हाला लिखित स्वरूपात माझ्या पोस्टच्या रूपाने तुम्हाला सोशल मीडियावर मिळेल. मला जॉईंट व्हा सगळीकडे. आणि त्याप्रमाणे आजचं लेक्चर आपल्याला थांबवावं लागेल, कारण आपला समय संपतोय. तसे 5 मिनिटं आहेत पण मी प्रश्नोत्तरांसाठी देणार आहे, तर त्यामुळे आजचा लेक्चर आपण इथे थांबवू आणि भाग 2 मी परत जेव्हा घेईन त्याच्यात मी माझ्या याच्यावर टाकतोच माझ्या ग्रुपमध्ये, त्यावेळेस तुम्हाला समजेलच. त्यावेळेस परत जॉईंट व्हा. आणि रेकॉर्डेड पाहिजे असेल तर युट्यूबला तुम्ही मला सबस्क्राईब करा चॅनल, म्हणजे मग जे जे मी त्याच्यावर जॉईन करत असतो, जे जे सांगत असतो, ते सगळे तुम्हाला मिळत राहतील अपडेट. तर आजचं लेक्चर संपलंय. मी आता लेक्चरसाठी स्पीकर ऑन करतो सगळ्यांसाठी. सगळ्यांनी त्याप्रमाणे कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारायच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला तसं कळवावं, विचारावे. म्हणजे काही प्रश्न येणार नाही, काय विचारायचे तुम्हाला प्रश्न तुम्ही मला सांगा, असं आहे. त्यामुळे तर असे हे आपण आज सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, समजत नाही काय. तसं आपलं लेक्चर आजचं संपलेलं आहे, फक्त मला काही प्रश्नांचे उत्तरं कोणी विचारणार होते तर त्या दृष्टीने मला ते तुम्हाला सांगायचं आहे. थोडं बॅटरीचा प्रॉब्लेम काहीतरी आहे बहुते, जस्ट मिनिट मी चेक करतो आहे. अदरवाईज तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता की बा काय आहे प्रश्नांचं स्वरूप. हरकत नाही, याच्यात काहीतरी आज टेक्निकल फॉल्ट झालेलं आहे, कारण मी रेकॉर्डिंग केलं, रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेलच. सार्थक असिस्टंटला बोल. सार्थक अनम्यूट ऑल करायचंय आणि ते अपग्रेड काय मध्ये चालेल. बघा कोणाचा आवाज येतोय का सगळ्यांना. हा येतोय. नमस्कार गुरुजी, प्रश्न विचारू. घरातून जर जिना जात असेल तर त्या जिन्याखाली देवघर असावे का. अजिबात नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. देवघर जिन्याच्या खाली कधीही नसावं, देवघर स्वतंत्र व्यवस्था असावी. आणि तुम्हाला म्हणणं माहिती असेलच, वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्य दिशेला देवघर घरात ठेवतात. धन्यवाद. हॅलो हॅलो, नेक्स्ट प्रश्न बोला. हॅलो सर, बोला बोला. हॅलो सांगा, बोला बोला, मी ऐकतो आवाज येतोय. बोला. हॅलो, महिलांनी हो काही दोष नाही, महिलांनी शंख वाजला तरी चालेल, व्यवस्थित वाजवता असेल तर जरूर वाजवावा. हे आपल्या आणि वेळ कधीची असावी. महिलांनी शंख वाजवला तरी हरकत नाही, नर नारी भेद नाही.
आणि वेळ कोणती असावी शंख वाजवताना? शंख हा सूर्याला पूजा केल्यावर वाजवावा किंवा संध्याकाळी आरती केल्यावर सूर्यास्त किंवा सूर्योदय या दोन टायमाला शंख वाजवायची पद्धत आहे. आपली पूजा ज्या वेळेस तुमची एखादी पूजा 9 वाजता होत असेल तर 9 वाजता वाजवा. एखाद्याची पूजा संध्याकाळी. पुढचा प्रश्न बोला. हॅलो नमस्कार गुरुजी. नमस्कार. तुम्ही जे म्हणले हळद आणि केशर मिक्स तिळा लावावा तर त्यात कुंकू ऍड केलं तर चालेल का? नाही, हळद आणि केशरच नाही का? कुंकू नको. तुम्ही हळद तिळा लावा नंतर तुम्हाला हाऊस असेल तर त्याच्यावर कुंकू लावू शकतात पण ते मिक्स नाही करायचं. हो अच्छा. हॅलो सर, संध्याकाळच्या वेळेस आपण घरामध्ये गुगुळ वगैरे जाळतो ना, त्याच्यासोबत अजून काही ऍड करू शकतो का त्याच्यामध्ये? उद आणि गुगुळ जाळावं ते बरोबर आहे. उद गुगुळ जाळावं, दुसरं काय नाही. ते एवढंच योग्य, त्याचं असं हल्ली मिळत तयार, त्याच्यात उद गुगुळ टाकून घरा धूर करावं ते उत्तम असत. पुढचं ठीक. हॅलो बोला. माझ्या घरामध्ये आग्नेय दिशेला संडास बाथरूम आहे. हा तर काही उपाय आहे दुसरा? काहीच नाही, तुम्हाला ते बदलायला पाहिजे कारण ते दिशा चुकीची आहे, त्याच्याने उलट घरात स्वस्थता मिळत नाही. आग्नेय दिशेला पाणी असणं हे अत्यंत वाईट असतं, त्याच्यामुळे तुम्हाला एक तर घरात बदल केल्याशिवाय पर्याय नाही, दुसरं काहीतरी तोडफोड करून ते व्यवस्थित त्या योग्य ठिकाणी करावं लागेल. हॅलो बोला. नेक्स्ट. हा सर, माझं नैऋत्यला बाथरूम आहे आणि पश्चिम दिशेमध्ये टॉयलेट आहे. हा तर मग तिथे